स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांची बदली करण्यात आलेली आहे। जयजीत सिंग हे आता ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे। एटीएस प्रमुखपदी कुणाची वर्णी लागणार आता याकडे देखील लक्ष लागलेले आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांची बदली करण्यात आलेली आहे। जयजीत सिंग आता ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे। एटीएस प्रमुखपदी आता कुणाची वर्णी लागणार याकडे देखील लक्ष लागलेले आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, एटीएसचे जे प्रमुख होते जयजीत सिंग त्यांची बदली करण्यात आलेली आहे। जयजीत सिंग आता ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे। त्यामुळे रिक्त झालेल्या एटीएसच्या प्रमुखपदी कुणाची वर्णी लागणार याकडे देखील लक्ष लागलंय। महत्त्वाची बातमी आपण पाहता, एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांची बदली करण्यात आलेली आहे। जयजीत सिंग यांची ठाण्याचे नवे पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आलेली आहे। एटीएसचं प्रमुखपद आता रिक्त आहे, त्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहता, एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांची बदली करण्यात आली आहे। जयजीत सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत। एटीएसच्या रिक्त झालेल्या प्रमुखपदी आता कुणाची वर्णी लागणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एटीएसचे जे प्रमुख होते जयजीत सिंग त्यांची बदली करण्यात आल्याची बातमी आपण पाहताय। जयजीत सिंग हे ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त आता असणार आहेत। तर रिक्त झालेल्या एटीएसच्या प्रमुखपदी कुणाची वर्णी लागणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांची बदली करण्यात आली आहे। एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांची बदली करण्यात आल्याची बातमी आपण पाहताय। जयजीत सिंग आता ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण जोडले गेलेले आहेत। निखिल, काय अधिक माहिती आहे, एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांची बदली करण्यात आली आहे तर जयजीत सिंग आता ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे, काय अधिक माहिती आहे? नक्कीच, एटीएसचे जयजीत सिंग आहेत, त्यांची जी वर्णी आहे ती आता ठाणे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर गेले अनेक दिवस, म्हणजे 15 ते 20 दिवस गेले ठाण्यासाठी आयुक्तपद हे रिक्त होतं। सुरेश पंचाळकर हे या आधीचे आयुक्त होते, परंतु ते गेल्यानंतर 18 दिवस कोणी या ठिकाणी आयुक्त म्हणून जनरला नेमण्यात आलेलं नव्हतं। नक्कीच जयजीत सिंग यांचं नाव देखील चर्चेत होतं, परंतु आतापर्यंत आहे की जी ऑर्डर आहे ती करण्यात आली नव्हती, परंतु जयजीत सिंग यांचं जे नाव आहे ते चर्चेत होत असताना आता जयजीत सिंग यांची वर्णी ही ठाणे पोलीस आयुक्त म्हणून झालेली आहे। नक्कीच जयजीत सिंग यांचा आपण कार्यकाळ पाहिला तर याआधी ते एटीएसचे देखील त्यांनी कार्यकाळ पाहिलेला आहे, त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे। नक्कीच ठाण्यामध्ये आता नगरसेवकांनी कुठेतरी जे काही प्रकरण घडत असतील किंवा जे काही पोलिसांची जी काही पद्धत असेल ती कुठेतरी आपल्याला बदललेली पाहायला मिळेल, कारण जयजीत सिंग यांच्याकडे जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर जयजीत सिंग यांची जी काही शिस्त आहे किंवा याच्यासाठी जी काही तपासण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यात त्यांनी ते खूप नावारूपाला आलेले आहेत, कारण त्यांची देखील एक विशेष अशी एक सवय आहे पोलीस क्षेत्रामध्ये। पण नक्कीच आता जयजीत सिंग हे ठाण्याचे आयुक्तपदी त्यांनी वर्णी झालेले आहे। नक्कीच काही दिवसामध्ये जयजीत सिंग हे ठाण्याचा जो कार्यभार आहे तो देखील आता स्वीकारतील। निखिल, अतिशय महत्वाची माहिती तुम्ही या बातमीच्या संदर्भात दिलेली आहे, तुर्तास धन्यवाद। आताची महत्वाची बातमी आपण पाहताय, एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांची बदली करण्यात आली आहे। जयजीत सिंग हे आता ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे, त्यामुळे रिक्त झालेल्या एटीएसच्या प्रमुखपदी कुणाची वर्णी लागणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।